असणारी पतंग बाजार आहे ती सुद्धा सजलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. आपण आहोत सध्या नागपुरातील शुक्रवारी पतंग बाजारपेठमध्ये. आपण कशा पद्धतीनं जी आहे पतंगीची बाजारपेठ सजलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि या पतंगीच्या बाजारामध्ये खास काही पतंगी जे आहे ते आकर्षक ठरताना दिसून येतात. त्यामध्ये मोदी आणि योगी यांची जोडी असलेली जी आहे पतंग आपल्याला उडवताना जे आहे पतंग आपल्याला पाहायला मिळते आहे आणि लोकांची पसंतीसुद्धा त्याला मिळते आहे. याचबरोबर इतरही जे आहे पतंगी आहे आपल्याला पाहायला मिळते आहे. कशा पद्धतीनं जी आहे बाजारपेठ ही सजलेली आहे. छोट्यातली छोटी पतंग आणि मोठ्यातली मोठी पतंगसुद्धा इथे पाहायला मिळते आहे. वेगवेगळे दरवर्षी एक प्रकारचा ट्रेंड चालत असतो आणि त्या ट्रेंडनुसार जे आहे त्या पतंगी तयार केल्या जात असतात. तोरणसुद्धा तयार करण्यात आलेले आहे जे आपल्याला पाहायला मिळते आहे. भव्य अशा पतंगी जे आहे ते सुद्धा पाहायला मिळते आहे. आणि या सगळ्या पतंगीमध्ये कसं आहे वेगवेगळ्या ज्या असतात त्याची आवड असते तो त्या त्या पद्धतीने पतंगी निवडत असतो. मात्र पॉलिटिकल चेहरे म्हणून सुद्धा जे आहे मोदी आणि योगींचं जे आहे ती सुद्धा पतंग पाहायला मिळते आणि ही सुद्धा मोठी पतंग आपण पाहू शकतो. खरं तर हे चेसच्या बोर्डप्रमाणे आपल्याला ही मोठी पतंग दिसते पण यापेक्षाही मोठ्या पतंगी ज्या आहे त्या नागपुरात उडवल्या जातात, बाजारपेठेमध्ये उडवल्या जातात. हे सगळं आपल्याला इथे पाहायला मिळतं आहे. कुठल्या पतंगींना कशा पद्धतीने मागणी आहे, ही मोदीवाली जी पतंग आहे त्याला काय मागणी आहे? मित्र, याला सर्वात जास्त मागणी आहे. दिसल्याबरोबर मागतात आणि एक्स्ट्रा घेऊन जातात. साधारण एक जण आला तर किती पतंगा नेतो आणि ही मोदीवाली ही पतंग किती नेते? एक डझन घेऊनच जातो, म्हणजे एक सिंगल पर्सन. हां, बाकी पतंगी म्हणजे त्याच रेटनी मिनिमम थोडा अर्धा अर्धा डझन, पण ही जास्त घेऊन जातात. तू किती पतंगी आणल्या होत्या, किती विकल्या गेलेल्या आहे, कशी मागणी आहे? मी 5000 पतंग आणल्या होत्या, मिनिमम 50% संपलेल्या आहे. हां, बाकीच्या हां सगळीकडे उपलब्ध आहे. नक्कीच ज्याची मागणी असते तीच खरं तर पतंगी विकली जाते आणि या जे पतंगीची आहे त्याची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. तर 5000 पतंगी जे आहे त्याने एकट्याने या दुकानामध्ये एकट्याच्या या दुकानात आणल्या होत्या. तसे बाजारात इतरही दुकानं आहेत त्या ठिकाणी सुद्धा आणल्या आहे. पतंगीची बाजारपेठ सजलेली आहे. वेगवेगळ्या पद्धतीच्या पतंगी जे आहे आपल्याला त्या बाजारामध्ये पाहायला मिळते. महाकाल असो की पक्ष्यांचे चेहरे बनवले असो, वेगवेगळ्या पतंगी जे आहे ते पतंगप्रेमी उडवणारे जे आहे त्यांच्यासाठी खास करून ही बाजारपेठ सजलेली आहे आणि मोठा उत्साह जो आहे तो बाजारपेठमध्ये विक्रेत्यांमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ भोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.